कसे आहात? मस्त मजेत ना? मराठी संस्कार चॅनलवर मी ममता शिंगाडे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. काल वाचनात आलेला एक सुंदर लेख, कसं जगावं? नक्की ऐका. जगात वागावं कसं याची सध्या मला चिंता सतावते. मला सर्वांचंच म्हणणं पटतं, त्यामुळेच मी जरा अडचणीत सापडलीय. तर लोकांची टोमणे काही थांबले नाहीत. जगाचं असंच असतं. मनुष्य गरीब असला की लोक म्हणतात पैसे कमावायची अक्कल होती, त्यामुळे चार पैसे कमावू शकला नाही. श्रीमंत असला की म्हणतात दोन नंबर करत असणार. त्याशिवाय का कोणी आजकाल श्रीमंत होत? प्रामाणिकपणे वागून पैसे मिळत नाहीत. आम्ही 24 तास राब राब राबतोय, झालो का श्रीमंत? तो श्रीमंत झाला निश्चित बेमानी केली असणार त्यानं. त्याशिवाय तो श्रीमंत होऊ शकणार नाही. पैशाच्या मागे दिवसभर धावू लागला की म्हणतात पैशाची हाव सुटली आहे. पैशाला जीवनात महत्व दिलं नाही तर म्हणतात त्याच्या जीवनात महत्वाकांक्षाच नाहीत. नुसते पैसे कमावले आणि खर्च न करता साठवून ठेवले तर कवडी चुंबक म्हणतात. जीवनात चैल केली आणि जरा पैसा खर्च केला तर लगेच त्याला उधळ्या म्हणतात. समजा वाडवडिलांची संपत्ती मिळाली तर त्याचंही सुख लोकांना पावत नाही, लगेच त्याला म्हणणार बघा कसा बसला आयत्या बिळावर नागोबा. स्वतःचं काही कर्तृत्व दाखवलं का कधी आयुष्यात? आयुष्यात कष्ट करून पैसे कमवले तरी टोमणे काही सुटत नाहीत. म्हणतात काय उपयोग आहे त्याच्या आयुष्याचा, नुसता पैशाच्या मागं धावतोय, पण सुख उपभोगायला वेळ आहे का? असं आयुष्य काय कामाचं? जास्त भाविक असला तर म्हणतात मनी नाय भाव आणि म्हणे देवा मला पाव. मंदिरात नाही गेला तर नास्तिक म्हणतात. तारुण्यात अकाली मृत्यू आला तर हळहळतात, अरे रे फार लवकर गेला, त्याचा भविष्य काळ उज्ज्वल होता. दीर्घायुष्य झाला तर तेच लोक म्हणतील अजून किती दिवस सरकारची पेन्शन खाणार कुणाच ठाऊक, कुठल्या चटकीचा आटा खातोय कुणाच ठाऊक. मनुष्य तब्येतीने बारीक असला तर झुरळ म्हणतात, जाड असला की हत्ती म्हणतात. बारीक माणूस दिसल्यावर म्हणतात तुझ्याकडे पाहिलं की त्याच्यात दुष्काळ पडला असं वाटतं, आणि जाड माणूस बघितला ना तर म्हणतात दुष्काळ तुमच्यासारख्या जाड माणसामुळेच पडतो. सहज कोणाला मदत केली तर म्हणतात या मागं काहीतरी हेतूच असणार, आणि नाही मदत केली तर म्हणतात साधी माणुसकी सुद्धा नाही. सरळ स्वभावाचा असेल तर म्हणतात अंगात थोडा तरी स्वार्थ हवा होता, आणि स्वार्थी भेटला ना तर म्हणतात सरळ स्वभाव हवा, स्वार्थाचा पैसा काय कामाचा. खेळकर स्वभाव असला तर म्हणतात आचरट आहे, परिस्थितीचं गांभीर्य नाही, आणि गंभीर असणं त्यांना रुचत नाही, म्हणतात हसण्याची याला ॲलर्जी आहे. तुम्ही यशस्वी झालात तरी यांना अडचण होते, म्हणतात आमचं ऐकल्यामुळेच यशस्वी झाला, आणि अयशस्वी झाला तर म्हणतात आमचं ऐकलं नाही, आता बघ कर्माची फळ. लोकांचं काय घेऊन बसलात? काहीही केलं तरी त्याला नाव ठेवण्याची लोकांना सवय असल्याने त्यांचं म्हणणं कधी मनावर घ्यायचं नाही. जग काय म्हणेल याची पर्वा करत आपलं जीवन का नासून घ्यायचं? मंगेश पाडगावकरांची फार सुंदर आणि सुरेख शब्दात एक भावना व्यक्त केली. फिदी फिदी हसतील ते हसू देत की, फिदी फिदी हसतील तर हसू देत की, बोट मोडीत बसलीत तर बसू देत की. आपण का शरमून जायचं? कशासाठी वरमून जायचं? कशासाठी भयाने ग्रासून जायचं? फुलायच्या प्रत्येक क्षणी नासून जायचं? आपलं जीवन आपण ठरवायचं, कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत आपणच ठरवायचं. या व्हिडिओमधून नक्कीच तुम्हाला कळाले असेल की आपण कसं जगावं. व्हिडिओ आवडला असेल तर पुढे पाठवा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तेव्हा पुन्हा भेटूया. धन्यवाद.